नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि वज्रधारी न्यूजच्या एक दिवस उमेदवारासोबत ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण एकदम स्पेशल अशा उमेदवारांसोबत किंवा व्यक्तीसोबत आज आपण आपला पूर्ण दिवस घालवणार आहोत किंवा आपण पूर्ण वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करणार आहोत. तर ह्या उमेदवाराची खासियत म्हणजे कराड दक्षिणचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पीएमओमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाणसाहेब यांच्यासोबत आज आपण पूर्ण दिवस प्रचार दौऱ्यामध्ये त्यांच्या असणार आहोत. त्यांचा नेमका प्रचार कसा चालणार, नेमका दिवसाचा दिनक्रम कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि ज्या ज्या गावामध्ये ते जाणार आहेत त्या त्या गावामधल्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पूर्ण कार्यक्रम बघायला विसरू नका. सकाळची तयारी करून आता 5 मिनिटात पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ह्या कार्यालयात येणार आहे आणि त्यानंतर लगेचच आपण त्यांच्यासोबत पुढचा प्रवास करणार आहोत. वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून आपण एक दिवस उमेदवारासोबत हा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि ह्याच कार्यक्रमाचा भाग म्हणून आज राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व एक प्रचंड अभ्यासू, इंटेलेक्च्युअल, टेक्नोसॅव्ही व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय पृथ्वीराज चव्हाणसाहेब आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे आणि आज आपण सकाळपासून ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेतो आहे. तुम्हाला पटणार नाही खरं तर 1946 बाबांचा जन्म आहे, आज 73 वय त्यांचं आहे आणि ह्या वयामध्ये एवढी धकाधक आणि ह्या सगळ्या गोष्टी ते प्रचंड उत्साहाने आणि उमेदीने करतात. बाबा, तुमचं वज्रधारी न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आता एवढं ह्या वयामध्ये प्रचार कसं म्हणजे शक्य कसं आहे? आता मी पहिल्यापासूनच मी ॲक्टिव्ह आहे, खेळत असतो आणि जेवणखाण हे व्यवस्थित आहे आणि लोकांच्या मध्ये जो नवा उत्साह मिळतो, हुरूप मिळतो, घरी बसून राहिलं काही करायला नसलं काम, तर मग मनुष्य वयोवृद्ध असल्यासारखं दिसतं. मला मनातून काही वाटत नाही, मला वाटतं की आपण अजून काम करत राहिलं पाहिजे, अजून शिकलं पाहिजे, अजून पुस्तकं वाचली पाहिजेत, अजून अभ्यास केला पाहिजे हे मला वाटतं. मला वाटतं की आमच्या आईवडिलांची शिकवण आहे की आयुष्यभर प्रत्येक व्यक्तीनं विद्यार्थी राहिलं पाहिजे. बाबा, तुम्ही मनानेही थकला नाही आणि शरीराने देखील थकला नाही. मला महत्त्वाच्या मुद्द्यांवरती यायचं आहे की तुम्ही काँग्रेसचे बरेच स्थित्यंतर पाहिलेत मागच्या 3-4 दशकापासून. तुम्ही राज्यातलं किंबहुना देशातलं राजकारण हे जवळून पाहताय, अनुभवताय. तर काँग्रेस आता झोपले, काँग्रेस हे गलित गात्र झाले, असं जे ओव्हरऑल जे चित्र आहे त्यात तथ्य आहे का? आता विरोधकांचा मोठा प्रचार आहे त्यात काही शंका नाही. थोडंसं आमच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये जे संभ्रम निर्माण झाला, राहुल गांधींनी एक आपण जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला, पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यामुळं थोडंसं एक संभ्रमात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचा विरोधक फायदा घेत आहेत. काँग्रेस अमुक झाली, काँग्रेस तमुक झाली, पण काँग्रेसचा विचार हा महत्त्वाचा आहे, व्यक्ती महत्त्वाची नाही आहे. आणि त्यामुळं काँग्रेसचा विचार हा स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये भिनलेला आहे. आज स्थानिक नेत्यांच्या चुकामुळं काही ठिकाणी पराभव झाले, पण काँग्रेसचा विचार चुकीचा आहे किंवा काँग्रेसने काही देशाकरता केलेलं नाही हा जो अपप्रचार भारतीय जनता पक्षाचा चाललेला आहे तो एक संपूर्ण अपप्रचार आहे, खोटा प्रचार आहे, अप्रामाणिक प्रचार आहे. आणि त्यामुळं एक जर निपक्षपाती विश्लेषण केलं तर तुम्हाला दिसून येईल हे सरकार संपूर्णपणे गेल्या 5 वर्षामध्ये अपयशी ठरलेलं आहे. आज अर्थव्यवस्था संपूर्णपणे कोलमडलेली आहे, कुणाचं त्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष नाही आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, असलेल्या नोकऱ्या जात आहेत, नव्या नोकऱ्या निर्माण होत नाहीत, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाहीत. कुठल्या सेक्टरमध्ये
माणूस समाधानी आहे. याच मुद्द्यावरती मला यायचं की तुमची जी कॉर्नर सभा आहे त्यात एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येतोय, तो म्हणजे हे सरकार शिक्षण आरोग्य असेल रोजगार असेल किंवा इतर पायाभूत सुविधा असेल ह्यावरती काम न करता किंवा ह्यावरती न बोलता नॉन इश्यूज जे आहेत ते पुढे. ते नॉन इश्यूज नाहीत कदाचित, ते देशाच्या राष्ट्रीय पातळीचे इश्यू महत्त्वाचे महत्त्वाचे, पण आज निवडणूक राज्याची आहे. राज्यांच्या जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्नाच्यावर चर्चा झाली पाहिजे. राष्ट्रीय निवडणुकीमध्ये राष्ट्रीय चर्चा झाली, त्यावर लोकांनी मतदान देखील केलं, त्यात खरं काय खोटं काय कालांतरी आपल्याला कळेल. पण आज राज्याची निवडणूक आहे. तुम्ही इथं काश्मीरचा मुद्दा इथं लोकांना सांगताय, पण तुम्ही शेतकरी का आत्महत्या करतायत आणि त्या आत्महत्या आपण कशा थांबवायच्या हे सांगत नाही. किती नवीन रोजगार निर्माण झाले फडणीस आल्यापासून हे तुम्ही सांगत नाही. किती कारखाने नवीन काढले ते तुम्ही सांगत नाही. मग तुम्ही पोटापाण्याच्या मुद्द्यापासून लांब जात आहे, दूर जात आहे, कारण तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही तर लोकांना कसं भरकवटायचं आहे, तुझा प्रयत्न झालेला आहे. मला वाटतं लोकांना हे आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच लोकांनी राज्यांच्या काही महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकामध्ये छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला परत आणलं. इथल्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक वर्ष सत्तेत असलेल्या सरकारला फेकून दिलं आणि काँग्रेसवर विश्वास टाकला. हे महाराष्ट्रात देखील घडणार आहे. तुम्ही सांगितलं की ज्या मध्या तीन चार राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी काँग्रेसला प्रचंड यश मिळाले, काही राज्यांमध्ये थंबिंग मेजॉरिटी देखील मिळाली, मग लोकसभेला अपयश का आलं काँग्रेसला? मला वाटतं असं आहे की लोक आता लोकसभेचे विषय आणि राज्यातले विषय यामध्ये फरक करायला लागलेले आहेत. लोकसभेचे विषय हे केंद्रीय विषय, राष्ट्रीय सुरक्षेचे विषय, राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे विषय किंवा राष्ट्रीय धोरणात्मक विषय शेतीचे असतील आरोग्याचे असतील यावर लोक मतदान करतात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान, बालाकोट, पुलवामा, एअर स्ट्राईक हे भावनिक केले गेले आणि त्या मुद्द्यामध्ये जेव्हा आम्ही काही प्रश्न विचारले तर आम्हाला देशद्रोही म्हणायला सुरुवात केली, त्यामुळे लोकांनी मग थोडे प्रश्न विचारायला ते थोडेसे थांबले हे खरं आहे. बरं, आम्ही त्यावेळेला प्रश्न उपस्थित केला होता की पुलवामाचा एवढा मोठा हल्ला झाला ज्याची तुम्हाला पूर्वसूचना होती आणि त्यामध्ये काश्मीरच्या राज्यपालांनी कबूल केलं की आम्हाला इंटेलिजन्स खात्याची पूर्वसूचना होती तरी आमचं हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे, त्या सूचनेवर आम्हाला कारवाई करायला पाहिजे होती, आम्ही करू शकलो नाही, ही त्यांची कबुली आहे, ही आमची नाही आहे. आता एवढं मोठं आरडेक्स आलं कसं, कुठेतरी कुणातरी चूक झालेली आहे, ते भारतात बनलेलं आरडेक्स होतं असं म्हणतात, मग भारतातल्या कुठल्या कारखान्यातून हे चोरलं का, तिथल्या ऑथॉरिटीज असतील तिथल्या अधिकारी असतील त्यांनी आपलं जाऊ दिलं का, काळ्या बाजारात विकलं, कुठेतरी चौकशी झाली पाहिजे. याच कालावधीमध्ये श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेला जे बॉम्ब हल्ले झाले त्यामध्ये सरकारने लोकांची माफी मागितली, आमचं हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे म्हणून कबूल केलं, दोन मंत्र्यांना हाकलून दिलं, आज तिथल्या पोलीस प्रमुखाला हाकलून दिलं आणि त्याची एक न्यायालयीन चौकशी चालू आहे. आपल्या देशामध्ये पुलवामा हल्ल्याची चौकशी करायला काय सरकार कचरत नाही. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका, ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर, सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असेल रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. त्यामध्ये काही काळेबेर आहे का तुम्हाला वाटते असं आहे? आम्ही प्रश्न विचारल्याची उत्तर मिळत नाहीत, आता निष्कर्ष लोकांनी काढायचा आहे. बाबा तुम्ही साधारणतः 4 वर्षपर्यंत मुख्यमंत्री होता, तर माजी मुख्यमंत्र्याला मला हा प्रश्न विचारायचा आहे की सध्याच्या मुख्यमंत्र्याचं विकासाच्या बाबतीत रिपोर्ट कार्ड कसं आहे? मला वाटतं दोन गोष्टी आहेत. रिपोर्ट कार्ड करताना मुख्यमंत्री सांगतील आपल्याला काय काय आम्ही केलं, कुठं स्वतःला मार्क 100 पैकी 100 देतील, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्याची प्रगती झालेली आहे का अधोगती झालेली याची तुलना केली पाहिजे. आज फडणवीस सरकार आल्यापासून सर्वात जास्त शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात, इतर कुठल्या राज्यापेक्षा जास्त, खरं का खोटं? आज अर्थव्यवस्थेचा विकास दर महाराष्ट्रातला हा घसरायला लागला आहे, खरं का खोटं? आज एकही नवीन मोठा उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही, खरं का खोटं? आला असला तर नावं सांगा. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, ऑटोमोटिव्ह सेक्टर बंद झालेलं आहे, मुंबई पुणे आणि महामुंबई आणि नवी मुंबईमध्ये 120 कार शोरूम बंद झाल्या आहेत कारण गाड्यांची विक्री होत नाही. आणि केंद्रीय अर्थमंत्री काय म्हणतात की नाही गाड्यांची विक्री होत नाही कारण युवक आता ओला उबरने प्रवास करतात, स्वतःच्या गाड्या घेत नाहीत. आता मग त्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, एकतर ओला उबरला हाकलून दिलं पाहिजे किंवा
मोटर गाड्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही एवढ्या गाड्या तयार करू नका, फक्त ओला उबरला लागतील तेवढाच करा, कारण आमचे तरुण मुलं काही तुमच्या गाड्या घेत नाहीत. ते काय चाललं आहे, ही काय अर्थव्यवस्थेचं नियोजन चाललं आहे का, तुम्ही काय सबबी सांगताय? आणि मला वाटतं आज फडणवीसांना मला दुसरा प्रश्न विचारताय की आम्ही अनेक पायाभूत प्रकल्प मुंबईचे महाराष्ट्रातले आम्ही त्याची संकल्पना केली. नवी मुंबई एअरपोर्टची परवानगी मी मुख्यमंत्री झाल्याजाला आणली, आज 10 वर्ष झालीत काही पत्ता नाही आहे. मी कोस्टल रोड किनारी महामार्ग मुंबईचा त्याची संकल्पना केली, अहवाल केला, परवानग्या घेतले, काही परवानग्या नव्हत्या मिळाल्या. ह्यांनी 5 वर्षात काय दिवे लावले, काही झालेलं नाही. पर्यावरणाची मंजुरीसुद्धा नव्हती, त्यामुळे लगेच निवडणुकीपूर्वी काम सुरू झालं, सुप्रीम कोर्टाने त्यावर बंदी आणली. पहिलं मेट्रो मुंबईचं आम्ही सुरू केलं, त्यामध्ये कुणाची काही शंका नसायला पाहिजे. तिसऱ्या मेट्रोचं आज मुंबईत काम चालतं, त्याचं भूमिपूजन मी केलं, ह्यांना 5 वर्षात ते पूर्ण करता आलं का? आज ट्रान्स हार्बर लिंक शिवरी ते नावाशिवापर्यंत जो 27 किलोमीटरचा समुद्र सेतू बनवून मुंबईला मुख्य भूभागाशी जोडायचे, काय झालं 5 वर्षामध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं? कुठलं तिथं प्रचंड मोठा घोटाळा उघडकीस आम्ही केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक पूर्ण झालं का? काय झालं नाही. या उलट अनेक घोटाळे झालेले आहेत, अनेक चौकशा चालू आहेत, त्याचे अहवाल आले आहेत, पण मुख्यमंत्री ते अहवाल दडवत आहेत. मुख्यमंत्र्यांना स्वतः त्यामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित. आजच्या प्रचाराच्या दिवसात कराडपासून 6 किलोमीटर अंतरावरती असलेल्या नांदलापूर या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि पहिली आजची कोपरा बैठक या ठिकाणी आता पार पडत आहे, त्याला संबोधित करत आहेत पृथ्वीराज बाबा. बाबा, तुमच्या प्रचार मीटिंगमध्ये एक वारंवार उल्लेख होतोय की सध्याचं सरकार म्हणजे फडणवीस, बापट, गडकरी असे ही जी नावं आहेत, म्हणजे ह्याचं एक कारण असावं का की जो सत्तेचा लंबक होता 1960 पासून हा मराठा केंद्रित राजकारणाकडे होते आणि हा लंबक आता कुठेतरी ब्राह्मण राजकारणाकडे सरकलाय असं काय? मला वाटतं असं मराठा ब्राह्मण असं म्हणणं अगदी चुकीचं ठरेल. बहुजन समाजाच्या हातात 1960 नंतर सत्ता आली होती. मंत्री, मुख्यमंत्री हे बहुजन समाज होते. ते शेतकऱ्याची मुलं होती, बलुतेदाराची मुलं होती, हाताने काम करणाऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुलं होती. आज जे सरकार आलेलं आहे ते उच्चभ्रू संस्कृतीतली शहरी वातावरणातली माणसं आलेली आहेत. आता जे माणसं तिथे सत्तेत आहेत त्यांची नावं घेतली तर त्यामुळं काही कोणावर हेतू आरोप होतो आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. तरी पण लोक यांनाच पुन्हा पुन्हा निवडून का देत आहे, म्हणजे पालिकेची निवडणूक असेल? पुन्हा पुन्हा हे म्हणणं चुकीचं आहे. 2014 पहिल्यांदा जिंकले, लोकसभेला 19 जिंकले, आता पहिल्यांदा 2014 विधानसभेमध्ये ते जिंकले, आता 19 बघूया. तुम्हाला विश्वास वाटतोय पुन्हा तुम्ही सत्तेवर याल? आम्ही काय विश्वास मला वाटतोय, एकतर आम्ही पहिल्यांदा 2014 आमची जी फारकत झाली काँग्रेस राष्ट्रवादी त्याचा आम्हाला खूप मोठा फटका बसला. आज आम्ही ताकदीने एकत्रित निवडणूक लढतोय, तो एक आम्हाला फायदा मिळेल. आणि दुसरा असं आहे की मला एक अलीकडचा ट्रेंड जो दिसतो आहे की लोक केंद्र सरकारचे विषय आणि राज्य सरकारच्या विषयामध्ये फरक करायला लागलेले आहेत आणि राज्य सरकारचे जे विषय आहेत शेती, आरोग्य, शिक्षण, कायदा सुव्यवस्था ह्या विषयाबद्दल काँग्रेस सक्षमपणे प्रश्न हाताळू शकते अशा प्रकारचा निर्णय अलीकडेच काही महिन्यापूर्वी छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये लोकांनी दिलेला आहे. तशाच प्रकारचा निर्णय महाराष्ट्रात लोक देतील असं मला खात्री. लोक आता भूलतापांना बळी पडणार नाहीत असं? लोक आता तपासतील, प्रत्येक त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, जे आश्वासन दिलं आहे ते तपासतील. सरकारने जरी पळून जायचा प्रयत्न केला तरी ती आश्वासनं
लोक तपासल्याशिवाय राहणार नाही. एक्झॅक्ट मला याच प्रश्नावरती यायचं आहे की लोकशाहीमध्ये जेवढा सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा असतं किंबहुना त्यापेक्षा जास्त ही विरोधी पक्षाची भूमिका असते सरकारवरती अंकुश ठेवण्याची. तर तुम्हाला वाटते का की 5 वर्षात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला आपली भूमिका निभावता आली यशस्वीपणे? कमी जास्त प्रमाणातमध्ये आम्ही प्रयत्न केला, आमची संख्या कमी होती आणि त्यामुळे त्या कमी संख्येमध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करायचा प्रयत्न केला. कदाचित आम्ही कमी पडलो असू, त्याला अनेक कारणं आहेत. परंतु मुद्दे आम्ही उपस्थित केले, तेथे रस्त्यावर येऊन मांडायला पाहिजे होते, तुरुंगात जायला पाहिजे होतं, तोडफोड करायला पाहिजे होतं, हा एक वेगळ्या संस्कृतीचा भाग आहे. पण मला वाटतं की निश्चितपणे आम्ही अधिक प्रभावीपणे सरकारला धारेवर धरू शकलो असतो, थोडे कमी पडलो, पण मुद्दे आम्ही उपस्थित केले ते महत्त्वाचे आहेत. आता आपण आलेलो आहोत नारायणवाडीमध्ये, तर ह्या ठिकाणी देखील कोपरा सभा आहे, तर ते आपण पाहूया. राष्ट्रभक्ति निस्वार्थ करा रे, एकजुटी ने कार्य कराया देशाचे, या साथी बना अन साथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे, जागृत होऊन कंकण बांधू. आपण नारायणवाडी या गावामध्ये आणि या ठिकाणी कोपरा सभा चालू आहे, परंतु या गावामध्ये आल्यानंतर एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसून आलं, ते म्हणजे सातारा लोकसभेचे जे आता पोटनिवडणूक जी होते त्याचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि कराड दक्षिणचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत पृथ्वीराज चव्हाण, हे एकमेकांविरुद्ध लढले आणि त्यामध्ये श्रीनिवास पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. परंतु आज काँग्रेसचं चिन्ह आणि राष्ट्रवादीचं चिन्ह हे एकत्र दिसतंय आणि हे दोन्ही उमेदवार एक दिलाने ह्या निवडणुकीला सामोरे जाताना आपणाला पाहायला मिळून येते. साहेब, आता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धावपळ सुरू आहे, आता आपण कुठल्या गावी चाललो? आम्ही काय सकाळच्या काल पिरियडमध्ये छोट्या छोट्या कॉर्नर मिटिंग, गाव बैठका, छोट्या मिटिंग्सवर घेतो आहे. आत्ताच नारायणवाडी नावाच्या गावातून आपण निघालेलो आहे, आता कालेटेक नावाच्या गावाला निघालेलो आहे. ही छोटी छोटी ग्रामीण भागातली गावं आहेत, बरीच समृद्धी आलेली आहे, ऊस शेती इथं होते आणि त्यामुळं पाऊस पाण्याचा प्रश्न इथं बरा असतो, पण प्यायला पाण्याची टंचाई निर्माण होते कारण डोंगराळ भागातली गावं आहेत, पाऊस जरी पडला तरी तिथं पाणी शिल्लक राहत नाही. आपण पाहू शकतो आहे गावाच्या गावं साहेबांचं स्वागत करण्यासाठी गावाच्या वेशीबाहेर किंवा गावाच्या मुख्य चौकामध्ये मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत. त्यात तरुण आहेत, आबालवृद्ध आहेत, त्यांच्या हातामध्ये काँग्रेसचे झेंडे आहेत, फटाक्यांची आतषबाजी देखील होते. तर हा प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो आहे आपल्याला. कालेटेक या गावामध्ये एका घरामध्ये भेट देणाऱ्यांची छोटीशी बैठक त्या ठिकाणी आयोजित केली.
आता आपण आलेलो आहो कालेटेक या ठिकाणी. थोडा झोपडपट्टी बहुल असा हा भाग आहे, परंतु येथील मतदारांमध्ये देखील प्रचंड उत्साह आहे. साधारणतः 2:30 वाजलेत, आता उन्हाचा पारा हा प्रचंड वाढलेला आहे. तरी यामध्ये देखील अनेक लहान मुलं आबालवृद्ध हे मोठ्या जोशामध्ये या ठिकाणी जी कॉर्नर सभा चालू आहे या ठिकाणी उपस्थित आहे. माजी मुख्यमंत्री या ठिकाणी आलेत. बरं आहे, चांगलं आहे, त्यांनाच करायचं. बाकी कसे माईक हात बोला. माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी जेवढा विकास केला आहे त्या तुलनेत त्यांना ह्या इलेक्शनमध्ये गावोगावी फिरायची गरज लागली नाही पाहिजे. इतक्या कार्यकर्त्यांनी सक्षमपणे त्यांचं इलेक्शन उचलून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आता आपण कुठे भेट दिली? आता कालेटेकचा कोसावी वस्ती आणि होलार वस्तीचा भाग आहे. चल हे चला. होलार वस्तीचा भाग आहे, अतिशय गरीब हाताने काम करणारी माणसं आहेत. इथं काही जणांना पक्के घरं मिळालेली आहेत, पण अजून बऱ्याच जणांना घरं द्यायची आहेत. एकंदरीत त्यांना निवारा अवश्य मिळालेला आहे. काही जणांना हे काही भंगारचं काम करून उपजीविका करतात, अतिशय गरीब लोक आहेत. कालेटेकची वस्ती आहे, गोसावी वस्ती आणि होलार वस्ती. साहेब 2:45 वाजलेत, सकाळपासून आम्ही पाहतोय तुम्ही अजून जेवलेलं नाही, तर कसं दिवसभर नाश्ता केल्यानंतर जेवायची काय गरज असते? रस्त्यात कुठेतरी डब्बा असतो माझा, गाडी थांबून वगैरे थांबून नाही, गाडीतच काही आमलेट ब्रेड किंवा एखादी भाजी किंवा काही सफरचंद वगैरे असं खाऊन कमी जेवलं म्हणजे त्रास होत नाही जास्त. पोटभर जेवायचा काही प्रश्न नसतो, त्यामुळे जेवायचा काही प्रश्न नाही. थोडंसं असं होतं की तब्येत एखादा आवेळी जेवल्यामुळे कधी कधी त्रास होतो. हे कायमचं होतं की आता निवडणुकीचा प्रचार निवडणुकीमध्ये जास्त होतं, अन्यथा जेव्हा आम्ही दिवसभराचे दौरे भागात करतो तेव्हा जेवायचे असे हाल होतातच. रात्री 10 कार्यक्रम संपत नाहीत, घरी जायला जवळजवळ 11 मग कुठे लोक भेटायला थांबले असते तर तेवढं त्यानंतर मग 11-11:30 रात्रीचं जेवण होतं. पूर्ण झोप होत नाही, एक काळजी असते, पण त्याला तर काही इलाज नाही. शेवटी या दिवसामध्ये किती वेळ चालतो प्रचार? प्रचार 2-3 वाजतात रात्रीचे, कारण जरी परत आलो 11 तरी लोक थांबलेले असतात. काही स्ट्रॅटेजी प्लॅनिंगचा भाग असतो, कुठं काय करायचं, कुठं आपल्याला आणखी काही मजबूती करायची आहे, काय करायचं, हे 2-3 कारण लोकांच्या भेटीघाटी रात्रीच होतात. बरोबर. लवकर दिवसा काय होतं की बाहेरचे फोन, कुठं दौरे, कुणी मला कुणी बोलवलंय का किंवा मी कोणाला बोलवलंय का याचे फोन करणं. एकदा लोक बाहेर पडले की मग पुन्हा भेटता येत नाही. मला एक प्रश्न राहत नाही आहे, मला विचारावासाच वाटतोय की तुमच्या फिटनेसचा नेमका राज काय? म्हणजे व्यायाम फिटनेस मी फार फिट आहे असं मी म्हणत नाही, थोडंसं वजन आणखी कमी केलं पाहिजे जरा असं. आणखीन रेग्युलर व्यायाम केला पाहिजे, तो काही होत नाही. फक्त दिवसभराचं जे चढ उतार, खाली बस जिना चढून जायचं, खाली उतरायचं, घरात बसायचं, हे थोडंशी भरपूर व्यायाम होतो. पण रेग्युलर व्यायाम जो केला पाहिजे आवश्यक आहे, तो काही जमत नाही. समाज जीवनामध्ये फार शिस्त लागते त्याला. काही कुणी आलं भेटायला काय झालं तरी मला फिकर नाही, मी माझा व्यायाम करणारच. बरोबर. अशी कडक भूमिका काही कित्येक घेता येत नाही. काही जण घेत दृढ निश्चय पाहिजे. दृढ निश्चय म्हणण्यापेक्षा लोक येतात आणि ते काही विचारून येत नाहीत, आणि त्यामुळे खूप लांबून लोक आलेले असतात. त्यांना सांगायचं नाही मी भेटणार नाही, थांबा तासभर. बरोबर. असं करणं कित्येक वेळाला उचित वाटत नाही. मला महत्त्वाचा हा प्रश्न विचारायचा आहे की आयाराम गयाराम ही संस्कृती किंवा हा शब्द हा हरियाणाच्या 70 राजकारणातून भारताच्या राजकारणामध्ये आला, परंतु सध्याचं महाराष्ट्राचं जर राजकारण पाहिलं आपण तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पक्षांतरं होत आहेत, आयाराम गयाराम इकडून तिकडे उड्या मारतायत, आणि ही अशी महत्त्वाची माणसं देखील आहेत की ज्यांनी महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत. राज्याचे गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद अशी देखील महत्त्वाची पदं भूषवलेली माणसं आहेत. तर ह्या पक्षांतराच्या राजकारणाकडे एकनिष्ठ काँग्रेस म्हणून तुम्ही कसं बघता? मला वाटतं की ही भारतीय जनता पक्षाच्या RSSच्या एक पद्धतशीर आखलेल्या धोरणाचा भाग आहे. विरोधी पक्ष संपुष्टात आणायचा, मग प्रश्न विचारला कोण राहणार नाही, मग आपण करेल तो कायदा, अशा प्रकारची राज्यव्यवस्था निर्माण करायचा भाजपचा प्रयत्न आहे. अमित मोदींनी एका वाक्यात त्याचं वर्णन केलं होतं, काँग्रेसमुक्त. काँग्रेसमुक्त म्हणजे एक काँग्रेस फक्त एक पक्ष असं नाही, पण विरोधी पक्ष मुक्त अशा त्याप्रमाणे त्यांची घोषणा होती, त्याची ते अंमलबजावणी करतायत. मग साम दाम दंड भेद
येणं केंद्र प्रकारानं विरोधी पक्ष संपवायचा, एका पक्षाचं सरकार आणायचं हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. कोण म्हणतो 220 पार, कोण म्हणतो 250 पार, कोण चंद्रकांत दादा तर म्हणजे कळस त्यांचा आहे 288 पार. आता 288 पार काय असतं मला माहीत नाही, म्हणजे त्यांना किती 290 जागा मिळणार आहेत का 295 जागा मिळणार आहेत. असं करून एक वातावरण निर्मित करायचं की तुमच्याकडे काय राहिलेलं नाही, आम्ही सत्तेत आहोत. पण मूळ उद्देश आहे की आपल्याला प्रश्न विचारणारा कोण नको आहे. या लोकांची संस्कृती, आरएसएसची संस्कृती अशी आहे की एखाद्याचे विचार पडले नाहीत तर ते वादविवादून ते सोडवत नाहीत. ते गांधीजींसारख्या आवाज बंद करतात, दाभोळकर पानसरेसारख्या चर्चा संपवतात, आणि त्यामुळे यांना विरोधी पक्ष चालतच नाही आहे आणि त्याचीच अंमलबजावणी चाललेली आहे. मला अजून एक पक्षांतराचा प्रश्न विचारायचा आहे की तुमचे विरोधी पक्ष नेते असतील, विखे पाटील असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील, यांनी देखील म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या पदावरती त्यांनी म्हणजे किंवा महत्त्वाची पदं भूषवलेत त्यांनी, तर यांच्या पक्षांतराबद्दल काय तुम्ही? नाही, आता विखे पाटलांच्याबद्दल तर जग जाहीर आहे की त्यांचे अतिशय मधुर संबंध पहिल्या दिवसापासून सत्ताधारी पक्षाचे होते आणि त्याबद्दल आम्ही खूप श्रेष्ठींना तक्रारी केल्या होत्या, पण काही त्याचा काही निर्णय त्यातून निघाला नाही आणि अपेक्षेप्रमाणे झाले. त्यामध्ये आम्हाला काही आश्चर्य नाही की अगदी पहिल्या दिवसापासून होणारच होतं, म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी म्हणजे ती शरणगाती पत्करली होती अशा प्रकारचं वातावरण होतं. हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत वेगळी केस आहे, त्यांच्यावर अन्याय झाला अशी आमच्या सर्वांची भावना आहे. कारण जरी 2014 निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला असला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले असले तरी एक अपवाद करावा म्हणून पहिल्यापासून आमची मागणी होती आणि तो अपवाद करता आला असता. हर्षवर्धन पाटलांना आघाडीचं तिकीट, काँग्रेसचं तिकीट देता आलं असतं आणि तिथले विद्यमान आमदार होते त्यांना कुठेतरी विधान परिषदेमध्ये ॲडजस्ट करता आलं असतं, दोघांचं समाधान झालं असतं आणि तो मतदार संघ सुरक्षित राहिला असता. सुप्रियांचा तो मतदारसंघ आहे, पण मला वाटतं कुठेतरी आम्ही कमी पडलो. जे विखे पाटलांच्या बाबतीत झालं सुजय विखे पाटलांच्या बाबतीत, तेच हर्षवर्धनच्या बाबतीत झालं. आणि नंतर मग उशिरा आम्ही तयार होतो द्यायला, आम्ही दिला असता पण आमचं चर्चा झाली नाही, वेळेवर आम्हाला ते सापडले असं म्हणण्याचा काही अर्थ नाही. ज्या दिवशी इंदापूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तिथं आपला प्रचार दौरा आणला निवडणुकीपूर्वी, त्या दिवशी शंकेचं वातावरण निर्माण झालं. तुम्हाला वाटते राष्ट्रवादीने तिथे इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं होतं? मला वाटतं तो मतदारसंघ किंवा जो विधानसभेचा इंदापूर आणि बारामती मतदारसंघ, इंदापूर मतदारसंघ विशेषतः आणि बारामती लोकसभा मतदारसंघ, त्याला धोका निर्माण करण्यात काही अर्थ नाही. कारण मुळातच एक दोन विधानसभा मतदारसंघ तिथं अडचणीचे आहेत आणि तीन मतदारसंघ पुरंदर, भोर आणि इंदापूर हे काँग्रेसच्या आधिपत्याखालचे मतदारसंघ आहेत, तर ते अबाधित ठेवले असते आणि बारामती अतिशय स्ट्रॉंग राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे, तर बारामती लोकसभा मतदारसंघाला उद्या काही धोका निर्माण झाला नसता. आज तिथं एक इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयामुळे थोडंसं खिंडात पडलेलं असं म्हटलं तरी काही वागवण ठरणार नाही. मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की काँग्रेसला चेहरा नाही असं बरेच जण जाणकार म्हणतात, विश्लेषक म्हणतात, किंबहुना काँग्रेसचे जे प्रमुख चेहरे होते, लोकसभेमध्ये अशोकराव चव्हाणांचा पराभव झाला, सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला, त्यासोबतच म्हणजे बरेच जे शक्तिशाली बेटं होती काँग्रेसची ती देखील कुठेतरी हलताना दिसत आहेत, तर किंवा काँग्रेसमध्ये मास लीडर मोठे नाही आहे, म्हणजे प्रत्येकजण आपापलं जो गड आहे तो शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर ह्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा. काय झालं की निवडणुकीचं स्वरूप बदललेलं आहे, कुठलाही मोठा राष्ट्रीय मुद्दा किंवा राज्यव्यापी मुद्दा नसल्यामुळं ही निवडणूक प्रत्येक मतदारसंघामध्ये स्थानिक प्रश्नावर लढली जाते आणि त्यामुळं स्थानिक प्रश्नांची निवडणूक असल्यामुळं बाहेरचे फार मोठे राष्ट्रीय नेते प्रचाराला आणायचे आणि त्यांना स्थानिक मुद्दे काही माहिती नसतात आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे काही नाहीत बहुतेक. राज्याचे मुद्दे उपस्थित करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे, पण भारतीय जनता पक्ष बरोबर त्याला बगल देऊन वेगळेच मुद्दे पुढे आणते. त्यामुळं असं की आपापले मतदारसंघ लोक सांभाळायचा प्रयत्न करत आहेत
बहुतेक ते दोन्ही ठिकाणी झालेलं आहे. पवारसाहेब आज निवडणूक लढवत नाहीत त्यामुळं ते प्रचार करत आहेत. अमोल कोल्हे असतील किंवा मिटकरी त्यांचे नवीन स्टार प्रचारक आहेत, ते काही निवडणूक लढवत नाहीत. त्यांना फिरता येतं कुठे? जे लोक निवडणूक लढवत आहेत त्यांना मतदारसंघ सोडणं हे अवघड होतं, कारण लोकांचा इतका आग्रह असतो की तुम्ही जाऊ नका कुठं. मला त्या स्थानिक राजकारणाकडे यायचं आहे की आता उद्या अमित शहांची कराड दक्षिणमध्ये सभा आहे. तर कराड दक्षिण हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील आणि महत्त्वाचा असा मतदारसंघ झाला आहे आणि सगळ्या राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे, कारण या मतदारसंघातून तुम्ही प्रतिनिधित्व केले. तर तुम्हाला ही आव्हानं कितपत रोखता येतील? नाही, आव्हान तर असतंच काय की आज भाजपने प्रचंड मोठे पैसेवाले ज्यांनी आर्थिक संस्थांमध्ये भ्रष्टाचार करून मोठ्या संस्था उभ्या केल्यात त्यांना राजाश्रय देऊन एक आर्थिक ताकद उभी केलेली आहे आणि ती आर्थिक ताकद प्रत्येक मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाच्या विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरुद्ध वापरली जाते. आता तो त्यांच्या रणनीतीचा भाग आहे. पण आम्ही जी लोकांच्याकरता विकास कामं केलेली आहेत, आम्ही जे 5 वर्ष लोकांच्यामध्ये राहिलेलो आहे आणि त्यातून जे काही संपर्क आम्ही साधलेला आहे, तर त्यावरही निवडणूक होणार आहे. विकास कामाची मी जी विकास कामं केली त्याची तुलना होणं शक्य नाही, कारण मुख्यमंत्री असताना मला विशेष अधिकार वापरून मी इथं खूप कामं केलेली आहेत. तुम्हाला काय वाटते की लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? मी हा प्रश्न ह्यासाठी विचारतोय की सुरेश भोसलेंनी मागच्या एका सभेमध्ये बोलताना असा एक आरोप केला तुमच्यावरती की तुम्ही संस्थात्मक उभारणी केली नाही, उलट पक्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर संस्थात्मक उभारणी केली. तर लोकांनी कराड दक्षिणमधल्या मतदारांनी तुम्हाला मतदान का करावे? असं आहे की एकतर संस्थात्मक उभारणी करून आपण इथं गुंतून राहिलो तर तो एक विकासाचा मार्ग आहे. आपण काही नोकऱ्या निर्माण करू शकतो. आता सुरेश भोसलेंनी काय आरोप केला मी ऐकलं नाही, पण त्यांनी काही एकही संस्था उभी केली नाही. सर्व स्वतः त्यांच्या वडिलांनी तेसुद्धा आपल्या मोठ्या भावाच्या संस्था हस्तगत केलेल्या आहेत. आजचे आपले उमेदवार आहेत ते आम्ही नोकऱ्या दिल्या किंवा नोकऱ्या दिवस आश्वासन करतात, पण त्यांनी किती संस्था निर्माण केल्या. काय की काही माणसांनी देशपातळीवर राज्यपातळीवर नेतृत्व केलं पाहिजे, त्यांना मग ह्या संस्थाच्या राजकारणामध्ये पडता येत नाही. माझा साधा प्रश्न सुरेश भोसलेंना आहे की यशवंतराव चव्हाणांनी किती साखरकरण काढले, ते किती दूध देण्याचे चेअरमन होते, किती सोसायटीमध्ये होते ते, किंवा शरद पवारने स्वतः किती कारखाने काढले. काय करायचं असतं की माझ्यासारखा जो नेता आज राष्ट्रपातळीवर आणि देशपातळीवर काम करतो आहे, आम्ही अशा प्रकारच्या संस्था उभ्या करायला मदत केली पाहिजे. आज त्यांच्या कृष्णासमोरला मी काही मुख्यमंत्री असताना काही मदत केली आहे की नाही, तर स्वतः संस्था काढून चेअरमन करून बसणं, त्यामध्ये हा भ्रष्टाचार करणं वगैरे हा एक मार्ग झाला. आज कृष्णा कारखान्याचा जो भ्रष्टाचार आहे त्याची आता चौकशी जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तो मार्ग एक आहे. पण त्यातून तुम्ही 4 नोकऱ्या दिल्या तर तुम्ही फार मोठी काही उपलब्धी केली असं तुमचं जर म्हणणं असेल, तर कोणीतरी देशाचं नेतृत्व करायला पाहिजे. आज देशाचं नेतृत्व काही आभाळातून पडणार आहे का? आणि त्यामुळे त्यांना माझा सवाल आहे की काही माणसं हे स्थानिक त्यांची बुद्धिमत्तेची लेवल असते ती स्थानिक पातळीवर काम करू शकतात, काही लोक दुसऱ्या पातळीवर वरच्या पातळीवर काम करू शकतात, त्याला वरच्या पातळीवर काम करू दिलं पाहिजे, उलट त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याकरता उचलून धरलं पाहिजे, मदत केली पाहिजे. आता तसं केलं नाही तर महाराष्ट्राची माणसं ज्या दिल्लीत दिसत नाहीत त्याला एकमेव कारणच आहे, एकमेकाच्या पाय उडायची जी संस्कृती झालेली आहे आणि ही जी मानसिकता आहे की तुम्ही किती नोकऱ्या संस्था उभ्या केल्या, किती शिक्षण स्वतः काढलं, किती शाळा काढल्या, तर हा एक विचार होऊ शकतो. तर तो महाराष्ट्रातल्या लोकांनी त्या विचारावर विचार करायचा की आपल्या लोकांनी देशाचे नेतृत्व केलं पाहिजे का शाळा काढल्या पाहिजेत. आपण आता ओंड नावाच्या गावात आलेलो आहोत. ते ओंड गाव काले जिल्हा परिषद गटामध्ये आहे, मोठं गाव आहे आणि सगळीच गावं या ठिकाणी. तुम्हाला प्रतिसाद कसा आहे या गावात? त्या गावात चांगला प्रतिसाद आहे. एकूण आता तुम्ही मतदारसंघात फिरताय, एकूण मतदारसंघात कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? काय झालं, मी 1991 पहिल्यांदा लोकसभेला निवडून गेलो तेव्हा मी डायरेक्ट दिल्लीमध्ये काम करू लागलो आणि ते दिल्लीमध्ये काम 20 वर्ष संसदेमध्ये, 6 वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून, असे जवळजवळ बरीच वर्ष माझे दिल्लीत गेले आणि त्यावेळेला कराडचा संपर्क तुलनात्मकदृष्ट्या कमी होता. नंतर मी मुख्यमंत्री झाल्यावर आलो, कराडच्या जवळ आलो, तरी पण मुंबईत मला गुंतवून राहावं लागायचं, राज्याचा कारभार पाहत होतो. मुंबई मला कराडची कामं बरीच करता आली पण संपर्क साधताना अडचण येत होते, कारण मला राज्याचं काम बघायचं होतं. गेली 5 वर्ष मला खऱ्या हाताने कराडला राहायला मिळाले, कारण मी कुठल्याही पदावर नव्हतो, फक्त आमदार होतो आणि त्यामुळं
गेल्या 5 वर्षामध्ये माझा सर्वात अधिक कराडशी संपर्क निर्माण झाला. म्हणजे एक जो ड्रॉबॅक तुमचा बाहेर असा सांगितला जातो की संघटन कौशल्याचा अभाव आहे त्या मतदारसंघात, तर तो तुम्ही आता भरून काढलाय. संघटन म्हणजे संपर्काचा अभाव म्हणत होते ते सुरुवातीला खरं होतं, पण या 5 वर्षामध्ये सतत 5 वर्ष मी इथं असल्यामुळं प्रचंड मोठा संपर्क वाढलेला आहे. पण पुढे एक ओंडोशी नावाचं छोटस गाव आहे. आता आपण कुठे चाललोय? ओंडलू आपण पास केलं, इथे ओंडला परत यायचंय. आता ओंडोशी म्हणून एक छोटस गाव आहे. ओंडोशी माझा पक्षांतराचा एक महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे, म्हणजे तो कदाचित ह्या मुलाखतीतला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल. साधारणतः तुम्ही भाषण करताना तुम्हाला आक्रमक झालेलं कधी पाहत नाही, म्हणजे आम्ही काय कुणीच पाहत नाही, परंतु मागच्या 3-4 दिवसापूर्वी तुम्ही म्हणजे आता जी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली, तर उदयनराजे यांच्याबद्दल बोलताना तुम्ही म्हटलं की जर तुम्हाला जायचंच होतं तर तुम्ही राहिला कशाला पक्षात? नाही, बरोबर आहे. म्हणजे ही विचाराची प्रतारणा आहे, पक्षाची प्रतारणा आहे, नेत्याची प्रतारणा आहे, फसवणूक आहे. 4 महिन्यापूर्वी तुमच्या डोक्यात असं काही जर चाललं असेल आणि तुम्हाला फार मोठी विकास कामं सत्ताधाऱ्यांकडून करून घ्यायची असतील, तर मग तुम्ही सांगायला पाहिजे की त्याच वेळेला जनरल निवडणुकीमध्येच तुम्ही सांगायला पाहिजे हरकत घ्यायला पाहिजे होती. मग तुम्हाला निवडून घ्यायचं होतं, शरद पवारची ताकद पाहिजे होती, राष्ट्रवादीची ताकद पाहिजे होती, आणि ती मिळवून तुम्ही निवडून आला. पण आता तुम्हाला वाटतं की पुन्हा दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आल्यामुळं आता आपली इथं जास्त आपल्याला फायदा मिळेल, व्यक्तिगत फायदा मिळेल. का गेले असावेत ते? आता ते त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. आता ही इलेक्शन डबल इलेक्शन आहे, म्हणजे लोकसभेची पण आहे आणि विधानसभेची पण आहे, आणि तुम्ही ताकदीने श्रीनिवास पाटील यांचा देखील प्रचार करताय, ते आम्ही जवळून पाहिलं आज. तर एक काळी त्यांच्याकडून तुमचा पराभव झाला होता, तर त्याची सल तुम्हाला आजही आहे? अजिबात. किंवा पवार साहेबांकरवी तो पराभव झाला? नाही, असं बिलकुल नाही आहे. अर्थातच पक्षामध्ये फूट पडायला नको होती, त्यामुळं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय ही एक खंत आहे. पण श्रीनिवास पाटील हे माझे फार जवळचे मित्र आहेत, होते. त्यांचा धाकटा भाऊ मी क्लासमेट होतो, आम्ही एका गल्लीत राहतो. आमच्या वडिलांचे त्यांच्या वडिलांचे जवळचे संपत होते. आता त्या राजकीय फारकत घेतली म्हणजे आम्ही दुश्मन झालो, शत्रू झालो असं बिलकुल वाटत नाही. आम्ही एकमेकाबद्दल लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला त्यामध्ये कधीही एकमेकाबद्दल आम्ही काही एक शब्दही काही वेडावाकडा काढला नाही, कारण ते सुसंस्कृत आहेत. आणि मला वाटतं माझंही पालन पोषण माझ्या मातापित्यांनी केले, ते एका विशिष्ट संस्कृतीमध्ये केलेलं आहे, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. पवारसाहेबांनी त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता प्रयत्न केले, त्यामध्ये काय गैर आहे. फक्त एक व्यापक पातळीवर तो जो पक्ष फुटला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तो नेतृत्वाच्या बाबीवरून झाला, त्यामध्ये काही धोरणात्मक फार काही मोठं होतं असं काही नाही आहे. आज इतिहासकार लिहितील पुढं की राष्ट्रवादी काँग्रेसमुळं महाराष्ट्राचा फायदा झाला की नुकसान झाला, त्यामध्ये मला पडायचं नाही आहे. सातारा लोकसभेत परिवर्तन होईल? निश्चितच होईल. मला वाटतं किमान 2 लाख मतांनी तरी त्याचा पराभव होईल. श्रीनिवास पाटील 2 लाख मतांनी निवडून येते असं का वाटतं तुम्हाला? कारण आमचा जो 3 मतदारसंघ जे कराडच्या शेजारचे आहेत, श्रीनिवास पाटील कराडचे, त्यांचं जन्मगाव पाटण, मी कराडमध्ये राहतो, माझं जन्मगाव पाटण तालुक्यात आहे. उत्तर कराड आणि दक्षिण कराडचा फार जवळचा संपर्क आहे, तालुका एक आहे, त्यामुळे तालुक्याच्या सगळ्या संस्था एक आहेत, कार्यकर्ते एक आहेत, रोज उठबस असते. श्रीनिवास पाटील कराडला राहतात, मी कराडला राहतो, त्यामुळे या 3 मतदारसंघामध्येच आम्हाला जवळजवळ 1.5 लाखाचा लीड मिळेल असं मला अपेक्षा आहे. कदाचित सातारमध्ये काही मला सांगता येत नाही, कारण दोन्हीही तिथले नेते निघून गेलेले आहेत, शिवेंद्रराजे आणि उदयनराजे, त्यामुळे साताराला थोडीशी टफ फाईट होईल असं वाटतंय. पण अजूनही राष्ट्रवादीचे माझे काही मित्र सांगतात की तिथंही राष्ट्रवादीमध्ये जे भाजपमधून आलेले दीपक पवार आहेत तो एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे, आणि कदाचित राष्ट्रवादीचा उमेदवार तिथं देखील निवडून येईल. आणि त्यामुळं वाई कोरेगावमध्ये तर निश्चितच विजय आहे, तर कदाचित साईच्या साई मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येतील आणि त्याचा लीडवर 1-2 लाखापर्यंत लीड पोचेल अशी आमची खात्री आहे. मला अजून एका वळणावर यायचं आहे की शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं प्रचंड मोठं नाव, त्यांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण हे अनेक वर्ष राहिलं, तर पवारसाहेब आता प्रचंड चर्चेत आहे. पवारांना ईडीने नोटीस पाठवली होती, परंतु मागच्या महिन्याभराचा जर आपण ओव्हरव्ह्यू केला तर तरुणांमधून देखील त्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळतो आहे. हा पवारांचा बाउन्स बॅक म्हणायचा का? नाही, मला वाटतं ज्या आकसानं आणि जी दहशत निर्माण करण्याकरता ती ईडीची नोटीस दिली होती
मला वाटते ती सरकारच्या थोडीशी अंगलट आलेली आहे. आज सरकारकडून एक बचाव केला जातो की आम्ही काही सुरू केलेलं आहे, आधी सुरू झालेलं आहे आमच्या. हे सगळं दादांत खोटं आहे. कारण जेव्हा उच्च न्यायालयामध्ये एका वकिलाने नेमके विधानसभेचं टायमिंग पाहून याचिका केली, गेली 5 वर्ष कोणी काही केलं नाही, सरकारने काही केलं नाही, ती याचिका केली, त्या याचिकेमध्ये सरकारची बाजू कोणी मांडली बरं का, जिथं 25,000 कोटीचा घोटाळा हे कुणी मांडलं का, न्यायाधीश काय मुंबईला येऊन मध्यवर्ती बँकेचं कार्यालय जाऊन तपासून फायली तपासून घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं 25,000 कोटी आले. 25,000 कोटीचा आकडा सरकारतर्फे मांडला गेला आणि मग सरकारची ही जबाबदारी नाही असं अंग झटकून आता चालणार नाही, सरकारला जबाबदारी घ्यावी लागेल. आणि आमची मागणी आहे की 25,000 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, म्हणजे 25,000 कोटीचा भ्रष्टाचार होणं ही एक बाब आहे. आणि तुमच्याकडे जे 25,000 कोटीचा जो काळा पैसा आला त्याची तुम्ही विल्हेवाट कशी लावली ही ईडीच्या चौकशीचं हे क्षेत्र आहे. सरकार सुडाचं राजकारण करते असं निश्चितच करते दहशतीचं दहशतीपेक्षा दहशत सूड कुणाचा घेणार, कशावर घेणार, पवारसाहेबांच्यावर काय सूड घ्यायचं आहे? फक्त दहशत निर्माण करायची की आज इतक्या मोठ्या माणसाला मी सोडणार नाही, चिदंबरमला सोडणार नाही, डी के शिवकुमारला सोडणार नाही, चंद्रबाबू नायडूला सोडणार नाही, तुम किस खेत की मुलीओ, त्यामुळे तुमचं काय विषाद आहे? मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे असा की 99 पासून महाराष्ट्राचं राजकारण हे 4 प्रमुख पक्षांभोवती फिरत होतं. 2009 मनसेची थोडी एंट्री झाली होती, परंतु या लोकसभेला वंचित बहुजन आघाडी ही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली. त्यांनी 41 लाख मतं घेतली. त्यांचाच एक घटक पक्ष असलेला MIM हे औरंगाबादमधून विन देखील झाले. तर वंचितबद्दल तुमचं मत काय? वंचितने भाजपला मदत करण्याची भूमिका घेतली न कळत त्यांनी काही जरी बचाव केला तरी वंचितनी विरोधकांची जी मतं कमी केली, त्यामुळं भाजपचे किंवा RSSच्या विचाराचे 8 खासदार निवडून आले हे सत्य आहे. त्यामुळं यावेळेला MIMने वंचितची साथ सोडलेली आहे आणि वंचितमध्ये देखील खूप फाटाफूट झालेली आहे. कारण त्यामध्ये बाळासाहेबांच्या जो आरोप झाले की या तडजोडीमध्ये काहीतरी मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे, मला वाटतंय तसं असू शकतं असा आरोप झालेला आहे, मला माहिती नाही. पण त्यामुळं बऱ्याच लोकांनी जे त्यांना सोडून जे लोक आमच्याकडे आले, लक्ष्मण माने असतील, सुरेश माने असतील, अनेक लोक आले, त्यांनी आरोप केलेला आहे, काही कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे. तुम्हाला 5, 6, 7, 8 जागा मिळत होत्या, त्यातले तुमचे 5, 6 खासदार झाले असते, तुम्ही न घेता फक्त विरोधाकरता विरोध करायची भूमिका आणि सत्ताधारी पक्षाच्या मताची विभागणी करायची भूमिका घेतली आणि त्यामुळं भाजपचे आणि सेनेचे 8 खासदार निवडून झाले. ते कशा कथा तुम्ही केलं? आणि त्यामुळं आता त्यांची त्याचं महत्त्व इथे राहणार नाही, कारण MIM त्याला सोडून गेलं, MIM वेगळं लढतं. अजून एक महत्त्वाचं म्हणजे आता केंद्रामध्ये बरेच जण असे वक्तव्य करतात, म्हणजे फार पूर्व इतिहासात जातात, म्हणजे 1950-60 म्हणजे ज्यावेळी नवभारत निर्मित झालेला, म्हणजे नेहरूंवरती टीका होते, तर ह्या गोष्टींकडे म्हणजे आत्ताचे दोष हे त्यावेळच्या सरकारला किंवा त्यावेळच्या नेतृत्वांना दिले जातात किंवा त्यांच्या धोरणांना दिले जातात, तर ह्याबद्दल ही भाजपची ग्लोबल्स नीती लोकांची दिशाभूल करायची, खोटा प्रचार सारखा करत बसायचं, प्रसार माध्यमं ताब्यात ठेवायची आणि तरुण पिढीची दिशाभूल करायची, ही त्यांची स्टँडर्ड स्ट्रॅटेजी आहे. आता काश्मीरचा उल्लेख केला, 1950 उल्लेख केला, आज वास्तव काय आहे की जर पंडित जवाहरलाल नेहरू नसते तर काश्मीरचं भारतात विलीनीकरण झालं नसतं. अनेक दशकांचं राजकारण जवळून अनुभवता पाहिले किंवा म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष त्यामध्ये आहात, तर पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यामध्ये काय फरक जाणवतोय? लोकांच्याकडे पैसे खूप आलेले आहेत, लोकांनी संस्था काढलेल्या आहेत, आर्थिक क्षमता निर्माण झालेली आहे, त्या
आर्थिक क्षमतेमधून माणसांना नोकऱ्या लावल्या, त्यामुळे त्याचं काम करायला कार्यकर्ते पेड कार्यकर्ते तयार झालेले आहेत. पूर्वी नव्हतं. आणि त्यामुळं एक संस्था असल्याशिवाय राजकारणामध्ये आता एक काम करणं अशक्य आहे. आणि संस्थांच्यामधून मग थोडा आर्थिक निधी वापरून त्याचा राजकारणाकरता वापर करून राजकीय सत्ता मिळवायची. आणि त्या राजकीय सत्तेचा उपयोग संस्थांमध्ये काही जर अनियमितता झाली असेल तर ती वाचवायचा प्रयत्न करायचा. असं साटं लोटं हे महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात तयार झालं. आता जेव्हा आपण सहकारी संस्थेमध्ये काही अनियमितता करतो किंवा काही वेडवाकडं करतो, काही भ्रष्टाचार करतो, तर त्याची पेपर ट्रेल राहते, कागदपत्री पुरावा राहतो. आता जोपर्यंत एक सरकार हे चांगलं म्हणजे फेवरेबल सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत काही होत नाही. जसे चलताय चालणे दो, सरकार बदलल्याबरोबर ती सगळी पेपर ट्रेल जी आहे, कागदोपत्रीचे पुरावे सगळे रेडीमेड सापडतात आणि फाईल पुढे फेकली की माणूस. आता कराड दक्षिणची विधानसभा मतदारसंघ हे प्रचंड संवेदनशील झाला आहे किंवा महत्त्वाचा मतदारसंघ आहे हा, आणि अनेकांचं लक्ष देखील आहे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे. तर मागच्या वेळी तुम्हाला तुमच्या भोवती मोठं वलय होतं कारण तुम्ही त्यावेळी मुख्यमंत्री पदावरती होता, तर आत्ता आव्हानं जास्त वाटतात की कमी वाटतात? असं काय नाही, दोन्ही वेळेला मी त्यावेळेला टेक्निकली मुख्यमंत्री नव्हतो कारण सरकार पडल्यामुळं मी माजी मुख्यमंत्री झालो होतो. पण नुकताच मुख्यमंत्री पदावर असल्यामुळं एक थोडंसं वलय म्हणा किंवा एक थोडंसं एक अट्रॅक्शन होतं. पण आता मी 5 वर्ष जो सलग दैनंदिन संबंध ठेवलेला आहे तो पूर्वी शक्य नव्हता. मला ह्याच कामाकडे यायचं आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना प्रामुख्याने कुठली महत्त्वाची कामं केली? नाही, मी जवळजवळ मी मगाशी म्हटलं की 1800 कोटीची विकास कामं फक्त कराडमध्ये केलेली आहेत. त्यामागे कराड दक्षिणमध्ये त्यातलं प्रामुख्यानं 570 कोटीचं भूकंप संशोधन केंद्र, हे केंद्रात मी भूविज्ञान शास्त्राचा मंत्री असताना त्यावेळेला मंजूर करून घेतलेलं आहे. ते काम आता उभं राहिलेलं आहे. हे विश्वविद्यालय होणार आहे आणि जगातले दुसरं केंद्र आहे भूकंप संशोधनाचं. त्यानंतर मी कराड शहराकरता जवळजवळ 200-300 कोटीची कामं केली आहेत. ST स्टँड असेल, नवीन RTO कार्यालय असेल, कोर्टाची सेशन्स कोर्टची इमारत असेल किंवा प्रशासकीय कार्यालय प्रांत ऑफिस मोठं केलेलं आहे. सर्किट हॉलची इमारत ही एक मिनी सचिवालय तिथं त्या ठिकाणी झालेलं आहे. पोलीस वसाहत महाराष्ट्रात दुसरीकडे कुठं अशी नसेल अशी पोलीस वसाहत केलेली आहे. त्यामुळं प्रचंड मोठी कामं. उद्या कराड जिल्हा झाला तर काही फार त्रास होऊ नये अशा दृष्टीने मी ती केलेली आहेत. आणि नंतर प्रत्येक गावात 4, 5, 10, 15, 20 कोटीचा निधी रस्त्यांचा करता, पाणी पुरवठा योजनेकरता केलेलं आहे. माझं विशेष लक्ष फिल्टर्ड पाणी पुरवठा योजना, मीटरनं पाणी देण्याची योजना ही काही गावामध्ये अतिशय यशस्वीपणे सक्सेसफुल झाली. आणि त्यानंतर मग आम्ही प्रत्येक गावात ती करायचं, मोठ्या गावात करायचा प्रयत्न केला. ती एक माझी फार महत्त्वाची उपलब्धी या ठिकाणी आहे. आणि बाकी मग कृषी सरकारी कृषी विद्यापीठ झालेलं आहे. नंतर जे रस्ते झालेले आहेत कराडला जोडणारे 5 रस्ते ते जवळजवळ चौपदरीकरण केलेलं आहे, काँक्रिटीकरण केलेलं आहे. आणि त्यामुळं आजूबाजूच्या भागाला एक शहरीकरणाचा एक टच मिळाला, शहरीकरण झालेलं आहे. त्यामुळे तिथल्या जमिनीच्या किमती असतील किंवा लोक आता ग्रामीण भागात घरं करून यायला लागले कारण कराडला यायला काही 10-15 मिनिटात कराडला इथं येतं. त्यामुळे कराडची गर्दी जी फक्त शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा करताच लोक कराडला यायचे ते आता येत नाहीत, आपापल्या रानात घरं करून करतात कारण कराडचं इतका ॲक्सेस वाढलेला आहे. त्यामुळं कराडचे विमानतळ करायची माझा प्रयत्न होता पण ते झालं नाही. अजून विस्तारीकरण विमानतळ आहेच ऑलरेडी. स्टेडियमला मी खेळाकरता पैसे दिले. मी मुख्यमंत्री असताना खूप मला ताकदीने कामं करता आली आणि ते लोकांच्या समोर आहेत. बरं, तर त्यामुळे या निवडणुकीचा माझ्या दृष्टीनं एक वैयक्तिक मुद्दा कराडचा विकास आहे. साहेब, आता एवढ्या धकाधकीच्या ह्याच्यात पण फावल्या वेळात तुम्ही नेमकं काय करता किंवा छंद काय तुम्हाला? वाचतो मी, म्युझिक ऐकत बसतो किंवा पुस्तकं ऑडिओ बुक्स असतात ती किंवा आम्ही ऐकलं तुम्ही नेट सिरीज पण म्हणजे नाही सिरीज वगैरे नाही बघत मी, पण डॉक्युमेंटरी बघतो. डॉक्युमेंटरी म्हणजे ज्या हिस्टॉरिकल डॉक्युमेंटरी असतात किंवा
इकॉनॉमिकच्या असतात त्या बघतो मी, जे पाश्चिमात्य भागातल्या असतात. काही भारतीय चुकून एखादी चांगली बघण्यासारखी डॉक्युमेंटरी वगैरे असते, पण सिनेमा काही फार चांगले क्वचित चांगले आले तर मी बघतो. सिनेमे पण बघता कधीतरी, म्हणजे फार क्वचित. सिनेमा घरांमध्ये जाऊन की एक दोनदा गेले मी, आता गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये दोनच मी कुठले सिनेमा होते, मराठी नटसम्राट एक बघितला होता, नंतर इंग्रजी पोस्ट म्हणून जो पत्रकारांच्या बाबतीतला होता तो एक पाहिला होता थिएटरमध्ये जाऊन. बाकी मग टेलिव्हिजनवर वगैरे वेळ मिळेल तसा फॉलो वेळात सिनेमा पाहणं, पण सिरीज मी जास्त काही पाहत नाही. सिरियल्स हिंदी मराठी तर बिलकुल नाही पाहत. नेटफ्लिक्स आहे पण नाही मी जास्त वापरत, कारण इतका वेळ मिळत नाही. मराठीमधले हिस्टॉरिकल सिरियल काही बरेच पॉप्युलर आहेत ते मला माहिती आहे, पण मी काय स्वतः पाहिलेलं नाही. त्यातले खरेच किती ऑथेंटिक किती आहेत आणि किती रंगवलेले आहेत हे मला माहिती नाही. कुणातरी तज्ज्ञ त्या फील्डमधल्या माणसाला विचारून काही वेळ मिळाला मी ते पाहिन. बरं, वज्रधारी न्यूजच्या एक दिवस उमेदवारासोबत ह्या कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी अगदी वेळात वेळ, म्हणजे सकाळपासून आम्ही पाहतोय प्रचंड धकाधक सुरू आहे, अक्षरशः गावांच्या दुतर्फा लोकं थांबलेले आहेत, आणि ह्या सगळ्या वेळातून सकाळपासून आम्हाला एवढा वेळ दिला, त्यांना सकाळपासून खूप सारे फोन येत आहेत, तरी देखील त्यांनी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी हितगुज करण्यासाठी वेळात वेळ काढला, त्याबद्दल साहेब तुमचे वज्रधारीतर्फे मनपूर्वक आभार, धन्यवाद. धन्यवाद.